भारतामध्ये 2021 गव्हर्नमेंट डेटानुसार 412,432 रोड ऍक्सिडेंट झाले. द नंबर ऑफ रोड ऍक्सिडेंट इन 2021 इन्क्रीज बाय 12.6% आणि दरवर्षी ऍक्सिडेंट पर्सेंटेज वाढत आहे. फक्त कोविडमध्ये काय जो कमी झाला असेल तर त्यामध्ये 155,972 एवढे रोड ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. यामध्ये 46.9% ऍक्सिडेंट हे ओपन एरियामध्ये जिथे ह्युमन ऍक्टिव्हिटी कमी होते ओव्हर स्पीड मुळे झाले आहे. ऑलमोस्ट 50% दररोज पर डे ऍक्सिडेंट जर विचार केला तर 1,130 एवढे ऍक्सिडेंट होतात. आणि एज ग्रुप जर बघितला तर 18 to 25 म्हणजे 18 to 25 या वयोगटाचा ऍक्सिडेंटचं पर्सेंटेज 67.6% आहे. त्यात हिट अँड रनचे ऍक्सिडेंट सर्वात जास्त आहे. हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये रजिस्टर झालेल्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ट्रान्सपोर्टचा ऑफिशियल डेटा आहे. नाऊ शॉकिंग न्यूज. बऱ्याच एनजीओचा दावा हा आहे की खास करून आय आय टी दिल्लीच्या रिपोर्टनुसार की ऍक्च्युअल डेटा याच्यापेक्षा डबल आहे. कारण बरेच लोक ऍक्सिडेंट केसमध्ये पोलीसमध्ये रिपोर्टच करत नाहीत. काही असो गव्हर्नमेंट डेटानुसार सुद्धा जर विचार केला तरी सर्वात जास्त ऍक्सिडेंटचा रेशो आहे. दररोज एवढे ऍक्सिडेंट होण्याची कारण काय? अनेक कारण असतील, अनेक कारण आहेत, पण एक असं कारण आहे जे आतापर्यंत आपण दुर्लक्षित केलं, निग्लेक्ट केलं किंवा लक्षातच आलं नाही. काय कारण असेल सांगतो, पण त्याआधी आत्ता नाही ते शेवटी सांगतो, पण त्याआधी पालकांसाठी पॅरेंटिंगच्या टिप्स मला तुम्हाला द्यायच्या आहेत. आणि हो, सच की पाठशाला हे लगेच तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, बॅक टू द पॅरेंटिंग फंडा. तू म्हणाल हे काय, समजून सांगतो, सगळं समजून सांगतो. जगातील सर्व मानसशास्त्रज्ञ सांगतात आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया हा पहिल्या 12 वर्षात घातला जातो. मुलं जे काही पाहतात, ऐकतात, अनुभवतात त्याने सबकॉन्शियस माइंड मध्ये कायमचं त्याने प्रोग्रामिंग होत असतात. 12 वर्षानंतर मुलांच्या मेंदूतील क्रिटिकल फॅकल्टी डेव्हलप होते. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे पहिल्या 6, 8, 10 वर्षात कळत नसते. ज्याला असं समजू ना, मेंदूला एक प्रकारचं झाकण आलेलं नसतं. आपण आपलं सर्व पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व, आपलं वर्तणूक, आपलं बिहेवियर, आपले हॅबिट्स, आपले थॉट प्रोसेस, आपले विचार हे सबकॉन्शियस माइंड मध्ये काय प्रोग्राम झाले आहे, काय कंडिशनिंग झालंय त्यावर असते. इवन सर्व आपले स्किल सुद्धा. म्हणजे पहा, तुम्ही 40 वर्षाचे आता असाल आणि गेले 5-10 वर्ष तुम्ही सायकल चालवली नसेल तरी आज जर सायकल चालवायला घेतली की तुम्ही सायकल चालू शकतात का? कारण लहानपणी तुम्ही सायकल शिकलेले असतात, ते स्किल सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रोग्राम झाले असते. कुठल्याही स्किलची प्रॅक्टिस केली मग ते सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोर होते. पण लहानपणी शिकलेली कुठलीही गोष्ट, बघा, लहानपणी शिकलेली कुठलीही गोष्ट, स्किल, कला सबकॉन्शियस माइंड मध्ये फिक्स असते. म्हणून तर फेमस सायकोलॉजिस्ट सिगमंड फ्राईड म्हणतो, मोठ्या माणसांच्या आयुष्यात जेव्हा भावनिक समस्या येतात तेव्हा त्यांचं बालपण तपासायला हवं. ते सायको अनालिसिस करून बालपणी काय प्रोग्रामिंग झाले होते त्या पद्धतीचे ते चेकिंग करायचे, तपासायचे आणि सोल्युशन काढायचे. बघा, पहिल्या 8-10 वर्षात कॉन्शियस माइंड हे विकसित नसतं. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे माहिती नसतं. आणि अशा काळात जर मुलं व्हिडिओ गेम खेळत असेल, मोबाईलवर रोड बाईकचे गेम खेळत असतील, स्क्रीनवर गाडी फास्ट चालवत असतील, करकचून ब्रेक मारत असतील, मध्ये येणारा अशी उडवत असतील, तर तो किंवा ती कशी ड्रायव्हिंग शिकेल? ड्रायव्हिंगचे धडे कसे सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रोग्राम होतील? मोबाईल गेमवर मुलं सेफ ड्रायव्हिंग गेम एन्जॉय करतात का? कुठल्याही मॉलला जा, मुलं बाईक कशी हलवतात, स्क्रीनवर ती गाडी पडते, हा ऍक्सिडेंट होतो, तो बाईक ड्रायव्हर जो असतो तो 1 सेकंदामध्ये ऍटोमॅटिक उठतो आणि गाडी ऍटोमॅटिक रिपेअर होऊन पुढे जाते आणि पुन्हा 10 मिनिटं तो स्क्रीनवर अशी गाडी चालवत असतो. पुन्हा चालवताना रस्त्यात येणाऱ्याला धक्का मारतो, उडवतात. हे करताना मुलं एवढे एक्साइट असतात, त्यातल्या त्यात ह्या म्हणजे या वयामध्ये हे क्रिटिकल फॅकल्टी डेव्हलप नसते, त्या काळातले ऍक्शन्स आहेत. तर अशा वेळी ड्रायव्हिंगचे धडे त्यांचं माइंडमध्ये असं प्रोग्राम होतंय.
बरं, मुलं एक दोन वेळेस खेळले तर काही ठीक आहे, पण ते दररोज तासन तास मोबाईल गेम खेळतात आणि कळत नकळत रोडवर ड्रायव्हिंग कसं करायचं आहे याचं प्रोग्रामिंग मनामध्ये करतात आणि मोठ्यापणी 18 वर्षानंतर बाईक घेतात तेव्हा याच पद्धतीने ड्रायव्हिंग करतात. म्हणून डेटा सांगतो की तरुण मुलांचं ऍक्सिडेंट हेच प्रमाण हे जास्त आहे. ज्यांचं एज 18 ते 25 वर्षाचं आहे त्यांचे रोड ऍक्सिडेंट जास्त होतात. बघा, भारतामध्ये कॉम्प्युटरवर रोड रॅश गेम तुम्हाला आठवत असेल 25 वर्षापूर्वी आला आणि गेले 15 वर्ष स्मार्टफोनमध्ये असंख्य बाईक गेम आल्या आहेत. एक्स्ट्रीम मोटर बाईक गेम असेल, रिअल बाईक गेम असेल, 2D, 3D, 4D कितीतरी आले. गेले 10-15 वर्षापासून प्रत्येक मॉलमध्ये, गेम झोनमध्ये हे गेम आहेत. त्यावेळेस खेळलेले मुलं आज 20-25 वर्षाची झाली आहेत. त्यामुळे पालक म्हणून तुम्ही ठरवा असले विध्वंसक डेंजर खेळ स्मार्टफोनवर द्यावे का, काय परिणाम होतात त्याचे. नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टर, त्यांचं नाव मी इथं सांगणार नाही, त्यांचे सासरे गंगापूर रोडवर वरून पायी चालले होते, साईडने चालले होते, मागून टिबल सीट तरुण मुलं आलेत आणि बाईकवरनं त्यांना, त्यांची बाईकवरती मस्ती चालू होती आणि बाईकचा धक्का आजोबांना लागला, आजोबा रस्त्यावर पडले, ते 3 मुलं पळून गेले. आजोबांना कुठलंच काहीच खर्चटलं नाही पण मेंदूमध्ये इंटरनल ब्लिडिंग झालं आणि 48 तासामध्ये ते वारले. बघा, दुसरी अजून एक घट्टा सांगतो. माझ्या मित्राचा तरुण मुलगा 19 वर्षाचा विदाऊट हेल्मेट नाशिक मुंबई हायवेवर फास्ट ड्राईव्ह करायचं म्हणून थ्रिल, बघा एक्साइटमेंट साठी, थ्रिल साठी एक गेला. जे थ्रिल लहानपणी त्याला गेम मधून यायचे ते त्याला हवं होतं आणि तो गेला, तो गेलास नो मोर. व्हिडिओ गेम मध्ये पुन्हा उठता येत असतं असे प्रत्यक्ष जीवनात रोडवर ऍक्सिडेंट झाला तो उठता येत नाही, पण तसं माहिती नसतं. पण हे सबकॉन्शियस माइंडला माहिती नसल्यामुळे सबकॉन्शियस माइंडचं वैशिष्ट्य असतं की काय खरं आहे काय खोटं आहे हे बाय फॉरगेट तो करू शकत नाही. सबकॉन्शियस माइंडमध्ये मिळालेला अनुभव हा एक्सपिरियन्स बराच वेळा मनाला खरा वाटतो. 6-8 वर्षानंतर कॉन्शियस माइंड आपलं डेव्हलप होत असतं, मग आपल्याकडे 2 मनं येत असतात, ज्याला आपण जागृत मन म्हणतो आणि एक सुप्त मन म्हणतो. कॉन्शियस माइंड आणि दुसरं असतं बरोबर सबकॉन्शियस माइंड. बघा, हे 2 ऍक्सिडेंटचे किस्से सांगितले ज्याने लहानपणी एवढे जास्त गेम खेळले होते. बाय द वे, मोठ्यापणी आपण सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह करू शकतो. सर्व ट्रान्स अवस्थेमध्ये, म्हणजे मेडिटेशन अवस्था असो किंवा आपलं भजन असो, कीर्तन असो, आपण जी पूजा करतो, काही म्हणजे भजन कीर्तन पूजा काही असो, जिथे जिथे मन एकाग्र करतो तिथे तिथे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं आणि त्यावेळेस घेतलेली सजेशन, सूचना हे मन ऍक्सेप्ट करतं. हे नेहमी होत गेलं तर ते सजेशन वर्तणुकीमध्ये उतरत असतं, हे सायन्स आहे. म्हणून एकाग्रता, ध्यान, मेडिटेशन, हिप्नॉसिस, सम्मोहन याला लाईफमध्ये प्रचंड असं एक काय म्हणून इम्पॉर्टंट आहे, महत्व आहे. मी तुम्हाला माझ्या तरुणपणाचा अनुभव तुम्हाला सांगतो. मी जेव्हा पहिल्यांदा 4-व्हीलर मारुती 800 विकत घेतली तेव्हा मला चालवता येत नव्हती, ना की मी 4-व्हीलर शिकायचा कुठला क्लास लावला होता, पण मला सेल्फ हिप्नॉसिस चांगलं येत होतं. मी सम्मोहन अवस्थेत, म्हणजे ट्रान्सच्या अवस्थेत, सेफ उत्तम कार कशी चालवायची याचं व्हिज्युअलायझेशन करायचो, बारकावे डोळ्यासमोर आणायचो की आता क्लच दाबतोय, आता गेअर बदलतो आहे, मी आता ब्रेक दाबतो आहे, आता मी एक्सिलेटरवर पाय देऊन तो एक्सिलेटर वाढवतो आहे, असे 15 मिनिटं रोज 20-25 दिवस हिप्नॉसिसमध्ये व्हिज्युअलायझेशन केलं. जेव्हा गाडी माझ्या मित्राने घरी आणून दिली, मी जवळ 3 दिवसात शिकलो व 4th दिवशी नाशिकवरून थेट पुण्यापर्यंत कार चालवत नेली. मित्राला नवं वाटलं की 4 दिवसामध्ये हा 4-व्हीलर शिकला कसे, तर तसे नाही, मी 4 दिवसात नाही, 1 महिना सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम केलं होतं. ही ताकद असते सबकॉन्शियस माइंडची. पण फार महत्वाचं आहे, पण लहानपणी मुलं या व्हिडिओ गेमच्या पद्धतीने रॉंग प्रोग्रामिंग करत असेल तर मोठ्यापणी ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता असते. मी सुरुवातीलाच सांगितलं की बालपणी सबकॉन्शियस माइंड हे नॅचरली ऍक्टिव्ह असतं,
म्हणून तर व्यक्तिमत्वाचा पाया हा बालपणी भरला जात असतो असं जगातले सगळेच सायकोलॉजिस्ट डॉक्टर म्हणत असतात. त्यामुळे दोन गोष्टी करूया, किती दोन गोष्टी आपल्या करायच्या आहेत. एक, मुलांना हिंसक मोबाईल गेम खेळायला देऊ नका. स्मार्टफोनवर व्हिडिओ गेम्स ब्रेनला हॅक करत असतात. कसे करतात मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. त्यासाठी तुम्हाला सचखी पाटचला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. आत्ता मी एवढंच लक्षात ठेवा, आत्ताचा हा महत्वाचा मुद्दा की स्क्रीन गेम देऊ नका. स्पेशली 0 ते 12 वर्षापर्यंत नो व्हायलेंट गेम, नो बाईक कार रेसिंग गेम. आणि दुसरं महत्वाचं, सरकारने गव्हर्नमेंटने अशा बाईक कार गेमवर बंदी आणायला पाहिजे जशी मध्ये 40 चायनीज ॲपवर आपण बंदी आणलेली आहे. सो या दोन गोष्टी केल्या तर रोडवरील ऍक्सिडेंट कमी होतील. केव्हा कमी होतील? 10-15 वर्षानंतर. आत्ताचे 18 ते 20 वर्षाची मुलं जे कोणी ऍक्सिडेंट आत्ता करत असतील त्यांनी लहानपणी त्यांनी किती कसे निगेटिव्ह व्हिडिओ गेम खेळले आहेत त्यावर डिपेंड आहे, त्यावर अवलंबून आहे. ते आता आपल्या हातात नाहीयेत. आता आपल्या हातात रोड सेफ्टी रूल्स त्यांना समजून सांगून त्यांना पाळायला आपण अवेअरनेस केला पाहिजे. पण आजचे लहान मुलं जे उद्याचे रोड बाईकवर कार चालवणार आहेत, बाईक चालवणार आहेत रोडवर, जे नागरिक होणार आहेत, त्यांना यापासून वाचवू शकतो. त्यामुळे जपा मुलांचं तारुण्य रोड ऍक्सिडेंट मध्ये घालू नका. त्यासाठी स्मार्टफोन मधील व्हिडिओ गेम बंद करा. जर तुमचा मुलगा मुलगी ऍक्सिडेंट मध्ये वाचवायचा असेल तर तुम्हाला आत्ताच्या स्मार्टफोन मधील जेवढे काही निगेटिव्ह गेम आहेत, जे बाईक चालवताना कुठलेही रूल्स फॉलो करायचे नसतात, असे सर्वांवर बंदी आणा, बंद करा. धन्यवाद.